नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची बातमी आली आहे. ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंददायक आहे, कारण या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत की सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे आणि शासन निर्णय काय आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, देशभरात अनेक शेतकरी कर्ज घेत असतात आणि त्याची परतफेड देखील वेळेवर करत असतात. त्याचप्रमाणे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीनुसार सुधारित अंदाजाच्या मर्यादेत उर्वरित रक्कम ही 1.25 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मित्रांनो, आता पाहूया कर्जमाफी संदर्भात नवीन आलेला GR म्हणजेच शासन निर्णय. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत प्रस्तावना. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासंदर्भातील शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आले होते. त्या अनुषंगाने संदर्भातील शासन क्रमांक 1 मधील सदर अट रद्द करून ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यासंदर्भातील शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील 3,749 कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जाची रक्कम ₹9.4 कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे. सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ₹5 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान सुधारित अंदाजान्वये सदर योजनेसाठी ₹3.75 कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध आहे. सद्यस्थितीला या योजनेअंतर्गत 2.50 कोटी संदर्भ क्रमांक 3 शासन निर्णय वितरित करण्यात आलेले उर्वरित ₹1.25 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो, शासन निर्णय पहा. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेली कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीनुसार सुधारित अंदाजाच्या मर्यादेत उर्वरित ₹1.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, अधीनस्थ सहायक निबंधक सहकार आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य व पुणे यांना नियंत्रित अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लेखाधिकारी अधिक सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आली आहे. उक्त निधी वितरित करताना संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 1 व 2 नमूद कार्यपद्धतीचा अवलंबून करून त्यानुसार अटी व शर्तीची तंतोतंत पूर्तता झाल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांनी अनुदानाचे वाटप करावे. तसेच सदर योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्याचे योजनेचे संनियंत्रण करावे. सदर निधीमधून वितरित करण्यात आलेल्या रकमेबाबतचा जिल्हानिहाय तपशीलवार अहवाल प्रतिमहा शासनाने सादर करावा. मित्रांनो, व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.